याच्यामध्ये जो सस्पेन्स आहे ना तो फार एक चांगला सस्पेन्स आहे. तर लोकं तिथे चिटकून राहतील म्हणतात ना, की ते उठणार नाही, ते फार लवकर बाहेर जाणार नाही. त्यांना ते एक अरे आता काय होणार, आता काय होणार, ही त्यांना एक महत्त्वाकांक्षा राहील. हाय हॅलो नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 1 एप्रिलला रौद्र तुमच्या भेटीला येतो आहे आणि हा रौद्र ज्या अल्ट्रा मराठीने प्रेझेंट केला आहे आणि प्रेझेंटर माझ्याबरोबर आहे सुशील कुमार सर. सर कसे आहात? फार चांगलं आहे, उत्तम. आणि अखेर रौद्र येतोय भेटीला आणि एक रहस्यमय चित्रपट आहे. अल्ट्राने का करायचा निर्णय घेतला सगळ्यात आधी रौद्र? ज्यावेळेला मी फिल्म बघितली त्यावेळेला मला असं वाटलं की हे एक फार चांगली उत्तम फिल्म बनलेली आहे आणि याचा जॉनरी फार वेगळा आहे. मला असं वाटलं की ही पिक्चर आपण थिएटरमध्ये रिलीज करायची, कारण प्रेक्षकांना फार उत्तम वाटेल. रहस्यमयी फिल्म आहे, 1 तारखेला अल्ट्रा प्रेझेंट करतो आहे. मी दर्शकांना विनंती करतो की त्यांनी थिएटरमध्ये जावं आणि ही फिल्म बघावी. अनेक वर्षानंतर पुन्हा अल्ट्रा फिल्म घेऊन येत आहे, तर ती फिल्म रौद्र असावी आणि एक रहस्यमय आहे, खूप रहस्य या चित्रपटात आहे. तर या ही फिल्म अल्ट्रा का प्रेझेंट करत आहे आणि कशी असणार आहे ही जर्नी? मला असं वाटतं की हा अनुभव फार चांगला राहील, कारण जे आम्ही फिल्मचं सिलेक्शन केलेलं आहे तो सिलेक्शन मला नाही वाटत की तो उलटा पडेल. आणि याच्यामध्ये जो सस्पेन्स आहे ना तो फार एक चांगला सस्पेन्स आहे. तर लोकं तिथे चिटकून राहतील म्हणतात ना, की ते उठणार नाही, ते फार लवकर बाहेर जाणार नाही. त्यांना ते एक अरे आता काय होणार, आता काय होणार, ही त्यांना एक महत्त्वाकांक्षा राहील. तर मला असं वाटतं की हा निर्णय फार चांगला आहे. सर, रौद्र तर आता 1 तारखेला येतो आहे, पण आता ह्याच्यानंतर अल्ट्राचे प्रोजेक्ट्स काय असणार आहेत, काय काय अल्ट्रा घेऊन येणार आहे आमच्या भेटीला? तर आम्ही आणखीन पिक्चरसुद्धा अक्वायर केलेले आहे जे दुसऱ्या लोकांनी प्रोड्यूस केलेले आहे, आणि अल्ट्रासुद्धा पिक्चर प्रोड्यूस करतो आहे. आणि आमचा फार मोठ्या प्रमाणावर मराठीचं प्रोडक्शन सुरू आहे आणि बहुतेक एव्हरी मंथ आम्ही एक पिक्चर रिलीज करू अशी आमची इच्छा आहे. तर आता नेक्स्ट प्रोजेक्ट काय येणार आहे, केव्हा येणार आहे, मी तुम्हाला जरूर डेफिनेटली कळवतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि आम्ही सगळेच खूप उत्सुक आहोत या चित्रपट बघायला. थँक्यू थँक्यू सर.